बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणाऱ्या पेट्रोलची ही बातमी आहे। पेट्रोलला 100 ही पार केलेली आहे। बऱ्याचशा राज्यांमध्ये पेट्रोलचे दर हे 100 च्याही पुढे गेलेत, त्यामुळे पेट्रोलची सेंचुरी आणि सर्वसामान्यांची 100 असाच एक या ठिकाणी वाक्य समोर येत आहे। इंधन दरवाढीने देशामध्ये वातावरण तापलेलं आहे, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे आणि सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे। या दरवाढीमुळे पेट्रोल दराची सेंचुरी आणि सर्वसामान्यांची 100 भरली आहे अशाच भावना पाहायला मिळत आहेत। इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचं तंत्र सरकारनं विकसित केलंय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पेट्रोल वापरणारा ग्राहक हा कनिष्ठ मध्यम वर्ग ते उच्च वर्ग असा सर्व स्तरातला आहे आणि कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये इंधन दरवाढीची झळ त्यांना बसतीय। मालवाहतुकीच्या दरवाढीचा फटका जीवनावश्यक वस्तूंना पर्यायानं तळातील माणसांनाही बसतो, तर भारत पाकिस्तान विषाणूचं थैमान लसीचं राजकारण यामध्ये गुंतवून ठेवण्याऐवजी सरकार दरवाढ आणि करवाढीवर कधी सर्वसामान्यांना दिलासा देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण एकीकडे कोरोनाचा संकट आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढ सुरूच असल्याचं पाहायला मिळते। हे चार दृश्य आपण बघू शकता। एकीकडे इंधनाची दरवाढ सतत होती आहे आणि जेव्हापासून 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर तब्बल 14 ते 15 वेळा ही दरवाढ झाली आहे आणि एकट्या मे महिन्यामध्ये 3 रुपयापेक्षा जास्त पेट्रोल वाढलेलं आहे, तर दुसरीकडे डिझेलमध्ये सुद्धा 4 रुपयांपेक्षा जास्तची वाढ झाली आणि त्यामुळं वाहतूक महागलेली आहे, भाज्या सुद्धा महागल्यात, त्यामुळं सांगायचं काय जगायचं कसं असा प्रश्न आता सर्वसामान्य उपस्थित करतायत।